जुलै महिन्यात ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या कोथिंबिरीला सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मातीमोल बाजारभाव मिळतोय. लागवड खर्च सोडाच गाडी भाडं देखील निघेनासं झाल्यानं शेतकरी संतप्त झालाय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तर आपली कोथिंबीर बाजार समितीत फेकून देत घरचा रस्ता धरला. ही दशा एकट्या कोथिंबीरीचीच नाही तर बहुतांश भाजीपाल्याची हीच अवस्था. मग पालक असो वा शेपू, टोमॅटो काकडी पुदिन्याचा भाव देखील चांगलाच घसरलाय. बाजारात आवक वाढल्यानं भाव घसरल्याचं बाजार समितीकडून सांगण्यात येत आहे. सध्या नाशिक मार्केट यार्डवर पालेभाज्यांची आवक वाढल्याने मागील महिन्याच्या तुलनेत बाजारभाव 40 ते 45% कमी झालेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे जिथं आपण नाशिक बाजारातून पुरवठा मुंबई आणि गुजरात या ठिकाणी लातूर नंतर पुणा इंदोर या ठिकाणी माल चालू आहे आणि मालाची आवक वाढल्याने माल कमी भाव कमी झालेले. कांदा हा 6 महिने टिकतो तरी, पण भाजीपाला तर 24 तासातच खराब होऊ लागतो. त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भाज्यांचा बाजार पाडण्यामागे व्यापाऱ्यांचीच खेळी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तर टोटल मालाला मार्केट वाढलं पाहिजे आणि याच्यामध्ये शेतकऱ्याचे आज बहुत आर्थिक नुकसान झालेलं आहे. तर त्यासाठी शासनाने आणि सर्वांनी त्याची दखल घेऊन सगळ्यांनी त्याचं नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना कमीत कमी हमी भाव थोडाफार तरी द्यायला पाहिजे. टोटल सगळे भाजीपाले कांदा झाला याला सगळे शेतकऱ्यांची पळवणूक होऊ राहिलेली. बाजार भाव शेतकऱ्याला बांधून दिले पाहिजे सरकारने. जसं कांद्याला बांधणार आहे तसे भाजीपाल्याचे तांबट्याचे बांधून दिले पाहिजे आणि किलोवरती भाव पाहिजे भाजीपाल्याला. जसं गुजरातला किलोवरती विकता ना तसे महाराष्ट्रात पण किलोवरती भाव पाहिजे. एकरी 1,00,000 रुपये खर्च करून जर 2-3 रुपये किलो जर भाजीपाला जात असेल तर त्याचा काही अर्थ नाही. सरकार एवढं खताचे भाव वाढत आहे, काय खताचे भाव वाढतात, सर्व भाव वाढतात, मग शेतीचे का वाढत नाही? भाजीपाला आज एवढा स्वस्त आहे, भाजीपाल्याचे का भाव वाढत नाही? एकीकडे बाजारभाव पडल्यानं भाजी पिकं घेऊन तोंडात मारल्यागत अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, तर बाजारात व्यापारी मात्र गब्बर झालाय. म्हणून कांदा असो वा भाजीपाला, सर्वच बाबतीत उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव याची तुलना करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्याच्या खिशात 4 पैसे नक्कीच पडतील. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.